त्याची पूर्ण राज्यात चर्चा झाली. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमचा नेता मोठा व्हावा, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की आमचा नेता मोठा झाला पाहिजे, तर ती त्यांची भावना आहे. भावना प्रकट करणे काही चुकीचे का नाही? काल जयंत पाटलांचा मेळावा झाला, ते जयंत पाटलांनी काल म्हटलं की सर्वात कष्ट जर सरकारच महायुतीचं. बाजूला देवकराप्पा बसले होते, मजूर फेडरेशनवर नजर टाकायला पाहिजे होती. 2% घेतल्याशिवाय फाईल हलत नाही. कोण भ्रष्टाचारी त्याचं लगेच लक्षात आलं असतं. आणि लाडकेबाई लाडका भाऊ त्यांनी म्हटलं की तुम्ही आता सरकारला जर सांगितलं तर चंद्र पण आनंद देतील बघ तुम्हाला. चंद्र सुद्धा ते आनंद देतील, कारण निवडणूक असल्यामुळे ते आता तुम्हाला चंद्र सुद्धा आनंद. अरे अकाउंट झिरो बॅलन्सचं उघडणारं पहिलं सरकार आहे, माझ्या लाडक्या बहिणींना पैसे देणारं पहिलं सरकार आहे, 1000 ते 1500 रुपये संजय निराधारचा पगार देणारं पहिलं सरकार आहे, मुलगी जन्माला आली तर ते 18 वर्षाची झाली तर तिला 1,00,001 देणारं आमचं पहिलं सरकार आहे, माझी माय बहिणीला अर्ध्या तिकीटमध्ये पंढरपूर पाठवणारं पहिलं सरकार आहे, तरी हे असं म्हणत असतील तर मला असं वाटतं की यांचा कार्यक्रम वाचलेला आहे. बहिणी यांना पुढं पळवल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्यासारख्या भावांना निवडल्याशिवाय राहणार नाही. गुलाबराव देवकरांनी तुमच्यावर आरोप केले की टक्केवारी तुम्ही घेतात, रस्त्यांचे नेतृत्व जपण्याचे काम आहे. नाही, त्यांना सवय फेडरेशन मधून पहिल्यापासून टक्के घ्यायचीच आहे, त्यामुळे टक्केवाला टक्काच बोलतो. त्यांनी प्रूफ करून द्यावं. गुलाबराव पाटील तर कायम मैदानात असते. मुंबई ठाकरे गटातून काही शिंदे शिवसेना गटामध्ये काही माजी नगरसेवक आहेत, ते प्रवेश करण्याचा. आज सुद्धा आमच्या मतदार ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास 100 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सगळा असा फ्लो सुरू आहे. जो काम करेल 24 तास उसके साथ पब्लिक है भाई. तुम्ही घरी बसाल आणि लोक तुमच्या मागे येतील तर हा जमाना राहिला नाही आहे. वर्क फॉर होम नाही, हे चालत नाही. माणसांमध्ये जाऊन काम करावं लागते. काल आपलं जळगाव ग्रामीण मधल्या ठाकरे गटाचे आणि भाजपचे शरद पवार मला नाही आयडिया. ते 2-4-5 लोकांनी केलं असेल त्याचा वादा देवकराप्पा वाचतील. ठीक आहे.